अनेक मूर्छित धरने रास्ता रोको, जेल भरो, लॉन्ग मार्च अशा पद्धतीचा कार्यक्रम घेण्यात आला, तरीही राज्य शासनाने कसलंही लक्ष दिलं नाही। परंतु आडम मास्तर नामवेद होता, महाराज शासनाच्या मंत्र्याकडे सतत पाठपुरावा सुरू केला, त्यामुळं शेवटी 12 ऑक्टोबरला ग्रामविकास मंत्री नामदार हसन मुश्रीफ, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी गुरुताई परुळेकरचे पदाधिकारी, महाराज शासनाचे अधिकारी आणि काही निमंत्रित अशी बैठक घेतली। आणि या बैठकीमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय लागलेले आहेत। पिण्याच्या पाण्याकरता 30 कोटी रुपये, ड्रेनेजकरता 60 कोटी रुपये, रस्त्याकरता 1 कोटी 49 लाख रुपये, अशा पद्धतीने जवळजवळ 100 कोटीचे निर्णय आजच्या बैठकीमध्ये लागलेले आहे। त्यामुळं आजच्या बैठकीला आलेल्या महिला भेवरून गेलेल्या होत्या। आणि दोन्ही मंत्री महोदयांनी अधिकाऱ्यांना सांगितले, कोणत्याही परिस्थितीत इस्टिमेट मंजूर करून सगळ्या पातळीवरची मान्यता घेऊन आचारसंहितेच्या अगोदर हे काम सुरू करू, आणि कसल्या अडचणी आले त्या क्षणाला आम्हाला तुम्ही संपर्क साधा, त्या पद्धतीने तुम्हाला ताबडतोबीनं शासनाकडनं तुम्हाला निर्णय दिला जाईल। म्हणून डिसेंबर अखेरपर्यंत आचारसंहितेच्या अगोदर मुदुताईमध्ये या मूलभूत सुविधेसंबंधीचा निर्णय लागला। काही दिवसानंतर या नरक यातनेतनं बाहेर येतील, आणि त्यांना 2-3 दिवसाला एकदा पाणी, स्वच्छ त्या ठिकाणी व्यवस्था, स्वतंत्र ग्रामपंचायत आणि पक्के रस्ते या गोष्टीची त्या ठिकाणी